मित्र हो नमस्कार मी डॉक्टर संग्राम पाटील मित्रांनो आता कोरोनाचा संक्रमण सर्व जगभर पसरून सहा महिन्याच्या वर लोटले आहेत मुलांच्या शाळा भारतात आता जवळजवळ सहा महिन्यापेक्षा जास्त बंद राहिलेल्या आहेत आणि जगातील अनेक देशांमध्ये दे त्या बंद आहेत पण काही देशांनी शाळा सुरूच ठेवल्या होत्या आणि काही देशांनी थोडा वेळ लॉकडाऊन केला शाळा बंद केल्या आणि पुन्हा लगेचच सुरू केल्या आता भारतात सुद्धा लहान मुलांमध्ये कोरोनाच्या प्रसाराच्या अनेक ठिकाणून रिपोर्ट्स येत आहेत बातम्या येत आहेत आणि तशा त्या के यू एस या सगळ्याच देशांमधून येत आहेत यू एसमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत त्यांच्याकडे आता काही आकडेवारी आलेली आहे सरकारची तिथल्या जे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जे एकूण करोनाचे संक्रमण आहेत त्यातमध्ये मुलं जे आहेत ते फक्त सात टक्के एवढेच आहेत म्हणजे शंभर लोकसंख्येपैकी जे संक्रमित झाले त्यापैकी सा सात टक्के फक्त मुलं आहे आणि मुलांमध्ये गंभीर आजार होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि दगावण्याचं प्रमाण ॲडल्ट्सच्या मनाने खूपच कमी आहे अगदी नगण्य आहे तर या पार्श्वभूमीवर आता भारतासारख्या देशात जिथे आता ग्रामीण भागात देखील कोरोना पसरलेला आहे काही शहरांमध्ये तो सेटल होतोय आणि शाळा सुरू करायच्या अशी एक बोलणी सुरू झालेली आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील एकदा एका मुलाखतीत बोलताना इंडिकेशन दिले की आपल्याला शाळा सुरू करता येतील का ग्रामीण भागात ते बघितलं पाहिजे तर या पार्श्वभूमीवर थोडक्यात मी तुम्हाला कोरोनाचे लहान मुलांमधील लक्षणं काय कुठल्या मुलांमध्ये रिस्क असते आणि शाळा संदर्भ सुरू करण्यासंदर्भात जगाचा काय अनुभव आहे हे मी सांगणार आहे तर मुलांमध्ये लक्षणं जे आहेत ते साधारणतः जसे ॲडल्ट्समध्ये लक्षणं येतात तसेच असतात पण त्याहून काही थोडे वेगळ्या प्रकारचे लक्षणं देखील देतात तर खोकला ताप येणे अंगदुखी खूप अशक्तपणा वाटणे स्नायू त्यांचे दुखतात सर्दी नाक जाम होतं आणि खोकल्यासोबत त्यांना इतर इन्फेक्शन झाले करोनासोबतच तर बेडके येऊ शकतात न्युमोनिया होऊ शकतो यासोबतच त्यांना पोटाचे विकार होऊ शकतात अपचन खाल्ल्यानंतर पोट दुखणे डायरिया मळमळ होणे उलट्या होणे खाण्याची इच्छा न होणे वास न येणे चव जाणे या ज्या ॲडल्ट्समध्ये आहेत त्या कंप्लेंट्स त्यांच्या असू शकतात आणि ते जेवण करत नाहीत एखादा म्हणजे जेवण स्किप करणे जेवण अवॉइड करणे हे टिपिकल लहान मुलांमध्ये दिसून येतं तर ही लक्षणं आहेत ताप मोजण्यासाठी मुलांना ताप असेल तर त्यांचा ताप मोजला गेला पाहिजे आणि जर त्यांना ताप आलेला असेल तर ते या दिवसांमध्ये गांभीर्याने घेतलं पाहिजे तर ही आहेत लक्षणं दुसरं जे आहे की कुठले मुलं गंभीर आजारी होऊ शकतात तर जसं अॅडल्टसमध्ये गंभीर रुग्णांची एक लिस्ट असते की हे लोक गंभीर होऊ शकतात हे अॅटरिस्क आहेत तशी टिपिकल लिस्ट मुलांमध्ये नाही पण तरी काही जेनेटिक कंडिशन्स ज्या आहेत तुमच्या मुलांना जर काही जेनेटिक आजार असतील तर यांना थोडासा रिस्क असते याशिवाय मेंदूचे काही आजार सीए सेंट्रल नर्वस सिस्टीमचे लठ्ठ मुलं असतील किंवा डायबेटीस असेल अस्थमा असलेल्या मुलांना थोडीशी रिस्क जास्त आहे किडनीचे आजार फुफ्फुसांचे आजार यासारख्या गोष्टी आणि जर ते न्यूट्रिशनली डेफिशियंट असतील विटॅमिन डी डेफिशियन्सी किंवा इतर विटॅमिनची डेफिशियन्सी तर या मुलांना धोका होऊ शकतो आणि ही मुलं गंभीर होऊ शकतात कोरोनाची लागण झाल्यावर गंभीर म्हणजे त्यांना न्युमोनिया होऊ शकतो श्वासाचा त्रास होऊ शकतो हार्टचे आजार त्या करोनाने जे होतात त्याला कार्डायटिस आम्ही असं म्हणतो मायोकार्डायटीस सेप्सिस होऊ शकतो आणि त्यात ते आयसीयूची केअर त्यांना लागू शकते यात जीवाचा देखील धोका होऊ शकतो पण हे निग्लिजिबल पर्सेंटेजमधले मुलं असतील त्यांना हा धोका होईल आणि एक पेडियाट्रिक इन्फ्लेमेटरी मल्टीसिस्टम सिंड्रोम नावाचा पी आय एम एस नावाचा एक आ, कंडिशन होते ज्याच्यामध्ये अॅडल्टस सारखं एक इन्फ्लेमेटरी आजार हा दिसून येतो याला स्किनवर रॅशेस येतात आणि वेगवेगळ्या सिस्टम्स ज्या आहेत त्या सगळ्या इन्वॉल्व्ह होतात दुसरा एक मुद्दा जो चर्चेला जातो आहे आणि त्यावर अजून जगाचं एकमत झालेलं नाही तो हा की लहान मुलांना रिस्क तर कमी आहे परंतु यांच्यामार्फत इतरांना करोनाची रिस्क होईल का यांच्यामार्फत ट्रान्समिशन होईल का तर अनेक ज्या स्टडीज येत आहेत त्यामधून असं एक क्लिअर मत येतं आहे की दहा वर्षाच्या खालची जी मुलं आहेत यांना यांच्यामार्फत इतरांना रिस्क कमी होते आणि याचे अनेक देशातून पुरावे देखील येत आहेत पण याला अजून डेफिनेटली डब्ल्यू एच ओकडून किंवा कुठल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल वगैरे सारख्या बॉडीने अजून मान्य केलेलं नाही आहे त्यामुळे आपण याबद्दल अजूनही दक्षता घेणं गरजेचंच आहे की मुलांच्या मार्फत हे किती ट्रान्समिशन होईल ट्रान्समिशन होण्याची शक्यता आहे पण ती कमी आहे असं ओव्हरऑल सायंटिफिक मत आहे याची काही उदाहरणं तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ जेनेवा जे स्वित्झर्लंडमध्ये आहे मध्ये आहे इथल्या शाळेमध्ये त्यांना असा अनुभव आला की मुलांच्या मार्फत जे पॉझिटिव्ह मुलं होते त्यांच्यामार्फत करोना ट्रान्समिशन झालं नाही मात्र इतर व्हायरसचं ट्रान्समिशन त्या मुलांमार्फत झालं फ्रान्समध्ये देखील त्यांनी असे काही स्टडी केले एपिडिमोलॉजिकल त्यातून त्यांच्या लक्षात आलं की मुलं हे ट्रान्समिशन कमी करतात याशिवाय ऑस्ट्रेलिया जर्मनी नेदरलँड या सगळ्या देशांमध्ये दे तिथल्या मेडिकल बॉडीला आणि गव्हर्मेंट्सला देखील हे मान्य झालेलं आहे की मुलांच्या मार्फत रिस्क कमी आहे मात्र काही देशांमध्ये मुलांच्या मार्फत कोविडचा प्रसार झाला असं दिसून आलं उदाहरणार्थ इस्रायलची जी केस आहे ती अगदी वेल नोन आहे इस्रायलने मेमध्येच शाळा सुरू केल्या आणि त्यांच्या राजधानीच्या शहरात अनेक केसेस शाळेतून पसरल्या शाळेतून स्टाफला आणि स्टाफ, स्टाफ लोकांमधून त्यांच्या घरी आणि मग तिथून त्यांच्या मुलांमार्फत इतर शाळांना अशा पद्धतीचं ट्रान्समिशन वाढलं आणि त्यामुळे त्यांनी लगेच शाळा सु बंद केल्या आणि पुन्हा मग तो काळजीपूर्वक सुरू केल्यात आणि त्यांनी इतर देशांना वॉर्निंग केलं की आमच्यासारखं करू नका कॅनडामध्ये देखील असा थोडा आउटब्रेक शाळेशी संबंधित झाला फ्रान्समध्ये आउटब्रेक झाला चिलीमध्ये झाला साऊथ अमेरिकेचा परंतु यातून काही असं या मेजर डिझास्टर मुलांना रिस्क झाली नाही त्यांनी ताबडतोब क्वारंटाईन केलं ट्रेसिंग केलं टेस्टिंग केलं आणि त्यातून हे हे जे आउटब्रेक होते हे सेटल झाले तर मित्र हो आता भारतातसुद्धा शाळा सुरू करण्यासंदर्भात इस्पेशली महाराष्ट्रात बोललं जात आहे सप्टेंबरपासून शाळा सुरू कराव्यात का ऑक्टोबरपासून कराव्यात का आणि नववी दहावीचे वर्ग सुरू करावेत का असे बोलणं सुरू आहे यू एसमध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत परंतु अमेरिकेमध्ये सरकारने पालकांना ऑप्शन दिलं की तुम्ही ऑनलाईन शिकवू शकता किंवा मुलं ऑन साईट पाठवू शकता आणि त्यात पण त्यांनी सोशल डिस्टन्सिंग आणि कमी मुलं बोलवायचे अल्टरनेट डे बोलवायचे अशा पद्धतीची व्यवस्था केली आहे मध्ये शाळा मा हे सत्र जे नवीन सुरू होतं आहे याच्या आधीच सुरू झाल्या होत्या जुलैमध्ये आणि त्यावेळेला मुलांना सगळ्या मुलांना एकाच दिवशी शाळेत न बोलवता आठवड्यातून एक दिवस फक्त असं इंट्रोडक्टरी स्कूल इथे इंग्लंड वेल्समध्ये सुरू झालं होतं आता मात्र नवीन सत्रासाठी स्कॉटलंडमध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत इंग्लंडमध्ये सुरू झाल्या आहेत आमच्याकडे इथे वेल्समध्ये दे देखील आता चार सप्टेंबरपासून शाळा सुरू होत आहेत पण या शाळा संपूर्ण मुलं एकाच वेळेला बोलवत नाही आहेत तर मोजकीच मुलं जे शाळेत वर्गात सुटसुटीत बसतील सोशल डिस्टन्स स्वच्छता हँड सॅनिटायझर हे सगळं त्यांना मॅनेज करता येईल अशा पद्धतीने या शाळा भरवल्या जात आहेत आठवड्यातून एकदा मागच्या सत्रात झालं होपफुली या सत्रामध्ये ते आठवड्यातून जास्त वेळा बोलवतील कदाचित दोन किंवा तीन दिवस अशी सुरुवात करतील आणि मग एक कॉन्फिडन्स बिल्ड झाल्यानंतर मग ते या शाळा रेग्युलराईज होईल तर मला असं वाटतं की महाराष्ट्रासारख्या ठिकाणीसुद्धा आता ज्या भागांमध्ये कोविड अजिबातच नाही आहे अशा जिल्ह्यांमध्ये ग इस्पेशली ग्रामीण भागांमध्ये शाळा सुरू झाल्या पाहिजेत परंतु या शाळा सुरू करण्याआधी तिथले पालक आणि शिक्षक यांचं एक क मिटिंग झाली पाहिजे त्यांच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे आणि ज्या पालकांना मुलं पाठवायचे नाही आहेत त्यांना कंपल्शन करायला नको आणि ज्यांना पाठवायचे आहेत त्यांना सगळ्या काळजी घेऊन मुलांना आणि कमी मुलांना म्हणजे एका वेळेला कदाचित पंचवीस टक्के मुलं फक्त वर्गात बस बोल बसवायचे त्यांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुटी द्यायची मग पुढचा लॉटला बोलवायचा आणि इतर जो अभ्यासक्रम आहे तो त्यांना घरी करायला द्यायचा अशा पद्धतीने शाळा सुरू करायला हरकत नाही कारण मुलांना शाळेबाहेर ठेवून आपण मुलांचं खूप मोठं नुकसान करतो आहोत त्यांचं सायकोलॉजिकल एज्युकेशनल फिजिकल असं सगळंच नुकसान होतं आहे त्यांचं मित्र तुटत आहेत त्यांना त्यांची जी सामाजिक वाढ होते ती होत नाही आहे आणि घरी बसून त्यांचे खूप सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होत आहेत अनेक ठिकाणी मुलांचं शोषण होत आहे आणि मु पालकांना देखील त्यामुळे समस्या निर्माण झालेल्या आहेत तर हे पुढे मू होण्यासाठी ज्या भागात करोनाचं ट्रान्समिशन कमी झालेलं आहे तिथलं स्थानिक प्रशासन आणि शासन यांनी निर्णय घेऊन शाळांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन शाळेचं पालकांशी कम्युनिकेशन करून थोड्या थोड्या प्रमाणावर मोजक्याच मुलांना घेऊन शाळा सुरू करायला हव्यात असं माझं मत आहे कारण हे किती दिवस अजून शाळा बंद ठेवणार आणि कारण मुलांना तशी रिस्क नाहीच आहे पण यामध्ये पालकांना विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे आणि कोणालाही कंपल्शन नको म्हणजे ज्यांना यायचं आहे मुलं पाठवायचे आहेत त्यांनी पाठवायची ज्यांना ऑनलाईन शिकायचं आहे त्यांनी ऑनलाईन घरी करायचं आहे ज्यांना होमवर्क घरीच स्टडी करायचं आहे त्यांच्या मुलांना होम स्टडी करता येईल पण काही जे पालक आहेत ज्यांच्या मुलांना घरी अशी काही सोय नाही आहे ते गरीब आहेत ते ऑनलाईन करू शकत नाहीत देखील त्यांना शक्य नाही कारण व वा घरात वातावरण नाही अशा मुलांना मात्र शाळेमध्ये बोलवून त्यांना हे सगळ्या सुविधा केल्या पाहिजेत नंतर मुलांचा जो पोषण आहार आहे शाळे सरकारमार्फत दिला जाणारा तो देखील त्यांना मिळेल म्हणजे जेणेकरून हे गोरगरिबाची जी मुलं आहे यांना शाळेमधून शिक्षण घेणं शक्य होईल तर मित्र हो आय होप यातून तुम्हाला एक आयडिया येईल की मुलांच्या क्षेत्रामध्ये कोरोनाचं सध्याचं काय स्टेटस आहे तर कोरोना मुलांना होऊ शकतो परंतु गंभीर करोना आणि मृत्यू करणारा मृत्यू जीव घेणारा करोना हा मुलांमध्ये रेअर आहे असं असलं तरी त्यांच्यामध्ये आजार होतो त्यामुळे आपण काळजी ही घे घेतलीच पाहिजे परंतु हळूहळू मुलांना आता शाळेमध्ये पाठवणं जिथे जिथे शक्य असेल हे देखील सुरू झालं पाहिजे असं मला वाटतं कारण आता पश्चिमिक देशांमध्ये देखील ते सुरू झालेलं आहे आणि मेजर कुठेच असा मुलांमध्ये जीवाचा धोका झालेला नाही आहे तर ही आपण आपल्याकडे देखील सरकार करू शकतो मित्र मुद्दा आवडत असेल तर इतरांना शेअर करा ते बाय बाय